आमच्या शिवगर्जना यात्रेला शिवसेनेच्या आमच्या प्रचंड प्रतिसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात मिळाला, त्यामुळे ते मुळापासून हादरले, मुळापासून हादरले. जनता जरी कागदावर तुमच्याकडे चिन्ह आला असेल, शिवसेना ही कागदोपत्री आली असली, तरी शिवसेनेचा वारसा जनमताचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. की माननीय उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शिवगर्जना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4 किंवा 5 दिवसाची एक कार्यक्रम जो झाला, अगदी तालुक्या लेवलपर्यंत शिवसेनेचे नेते उपनेते ते पोचले, रोड शो झाले मोठ्या प्रमाणात, प्रचंड सभा झाल्या ठिकठिकाणी, आणि लोकांचा प्रचंड असा त्याच्यामध्ये सहभाग होता. म्हणून लोक वाटत पाहत आहेत. आजची खेडची सभा जी आहे कोकणातली, ज्या सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता थोड्या वेळात तिथे निघतील जाण्यासाठी, संध्याकाळी सभा आहे. कोकणातली अतिविराट अशी सभा, कोकण हा कायम शिवसेनेचा गड राहिला, पाठीराखा राहिला. शिवसेनेच्या वाढीमध्ये संघर्षामध्ये नक्कीच सुरुवातीपासून कोकणचं योगदान ते मोठं राहिलं. कोकणनं नेहमी बाळासाहेबांवरती श्रद्धा ठेवली, शिवसेनेवर श्रद्धा ठेवली. त्याच्यामुळे आज खेडमध्ये जाऊन उद्धवजी एक विराट सभा घेत आहेत. त्यानंतर अशा प्रकारच्या सभा महाराष्ट्रातल्या अनेक भागात. एकदा आम्ही सगळे शिवगर्जना यात्रेतून जाऊन आलो, वातावरण निर्मिती झाली. आता उद्धवजी स्वतः अनेक महाराष्ट्राच्या प्रमुख ठिकाणी जातील. यानंतरची दुसरी सभा मालेगावला होईल, मालेगावची तयारी. सर, या सभेतून कुठेतरी पदाधिकारी आहेत ते निघून जाऊ नये यासाठी सभा घेत आहेत असा विरोधकांचा आरोप आहे, तर कुठेतरी या सभेला घेऊन विरोधक घाबरतात का? ज्यांना निघून जायचे ते निघून गेले. आता काय, आता जे आहेत ते निष्ठावंत आहेत सगळे. ज्यांना पळून जायचं होतं, ज्यांना पलायन करायचं होतं, हे असे सगळे लोक निघून गेलेले आहेत. आणि ते निघून जाऊन सुद्धा शिवसेना आजही त्याच ताकदीनं उभी आहे. त्याच्यामुळे निघून गेलेल्यांमुळे शिवसेनेवरती आमचा काही परिणाम झाला का? अजिबात. कागदावर तुम्हाला नाव आणि चिन्ह मिळालं, पण शिवसेनेकडे जनता मिळाली नाही. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही जनता आणि शिवसेनेलाही कोणाला सुपूर्द करणे. हा कागदावरचा निर्णय आहे, तो कागदावरचा आहे. राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते ठाकरे गटामध्ये येताना आपल्याला बघायला मिळतात. महाविकास आघाडी आहे, तरीही काही ठिकाणी असे कार्यकर्ते प्रमुख हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत हे सत्य आहे, आणि त्याबाबत फार कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. हे मूळचे शिवसैनिकच आहेत. आपण पाहिला खेडमध्ये जे प्रवेश होता ते मुख्य शिवसैनिकच आहे, आणि खेडची जागा आणि आसपासच्या जागा जिंकण्यासाठी त्या येणाऱ्या कार्यकर्त्यांचा भविष्यामध्ये फार मोठा फायदा होणार. भाजपकडनं आज मुंबईत जनआशीर्वाद यात्रा काढली जाते, एकीकडे चिन्ह आणि नाव मिळाल्याचा प्रसार सुद्धा या जनआशीर्वाद यात्रेत काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. तुम्ही अशा, आता आम्ही एक शिवगर्जना यात्रा काढली, हा आमच्या शिवगर्जना यात्रेला शिवसेनेच्या आमच्या प्रचंड प्रतिसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात मिळाला, त्यामुळे ते मुळापासून हादरले, मुळापासून हादरले. जनता जरी कागदावर तुमच्याकडे चिन्ह आला असेल, शिवसेना ही कागदोपत्री आली असली, तरी शिवसेनेचा वारसा जनमताचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. त्याच्यामुळे असल्या या यात्रा आणि त्या यात्रात तुम्ही सामील करून घेणारे पैशाच्या जोरावरचे कार्यकर्ते, त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. उलट तुम्ही जितक्या ह्या यात्रा काढाल तितकी तुमची बेमनी आणि गद्दारी लोकांपर्यंत जास्त पोहोचेल.